का? बर 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 बर, मग बाकी मस्त आहे का सर्व? तब्येत गिबेत कस काय? अच्छा अच्छा, बर बर, ठीक आहे ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू एक ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथून वडदून येत होतो, तर आपल्याला इथं एक इथं आपले आजोबा दिसले होते. आजोबा तर त्यांचे आपण आता आतून डायरेक्ट आलो होतो मित्रांनो, ही आपली गाडी आहेत आणि त्याला त्यांना इकडे समोर कन्यारगाव इकडे जायचं आहे, सॉरी हां कन्यारगाव इकडे त्यांना जायचं आहे. तर त्याच्या आपण थोडक्यात अशी दोन शब्दाची मुलाखत घेऊत बुवा, नेमकं आता इकडे वातावरण कसं आहे, तुमचं वय आता एवढं आहे तर तुम्हाला काय त्रास होतो काय नाही, आणि आपल्या हिंगोलीकडचं वातावरण कसं आहे, तुमचं कसं काय चालू आहे, बद्दल आपण तुम्हाला त्यांची थोडक्यात अशी मुलाखत घेऊया. तर जरा मित्रांनो आता काय करू, व्हिडिओ कंटिन्यू सुरू करू. मग बापू तुमचं कोठं कोठले आहात तुम्ही? मग बाकी तुमचं वय किती आहे मामा? वय 76. बघा, हे 76 वर्षाचे आजोबा आहेत आणि इकडे कशासाठी आले होते नेमकं? हे पहा, हे बापून याच्यात लिंबू आणलेत पहा. कोणीकडे गेलती? इथं लिंब आणले होते विकायला आणि हे धाब्यावर, इथं पाटलाच्या धाब्यावर आले होते का? मग घेतले की नाही त्यांनी? एवढ्याचे विकले? 100 घेतले का? आता हे कुठे न्यायचे बाकीचे राहिलेले? असं का? बर बर बर. मग तुमचं बाकी काय चालू आहे मामा? कामं चालू आहेत का? शेतात पीक पाणी काय आहे तुमचं? टाळक टाळक. हा, अजून काय हायब्रिड आहे का? गहू घेऊ आहे का नाही? असं. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे 70 वर्षाचे आजोबा आहेत ना, सॉरी किती वर्ष आहे मामा तुमचं? 76 वर्ष आले. तर बघा किती अजून पण स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत 76 वर्ष. आणि आपण काय 30 वर्ष झाले की एडीज हजीज लेडीज व्हायलो. हे पहा लिंब घेऊन इथं विकण्यासाठी इथं एक धाबा आहे, या धाब्यावरती वडच्या धाब्यावरती इथं पाटलाच्या धाब्यावरती आले होते लिंब विकायला आणि हे त्यांचे लिंब आहेत ते विकत होते. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आपण बघा. आता थोडक्यात अशाच मुलाखती घेणार शेतकऱ्यांच्या, या म्हणजेच आपण आता काय कोणाचं काय झालं, 76 वर्षाचे आजोबा वगैरे आपल्याला भेटले होते, त्यांचं मन व्यक्त आपण केलेलं आहे की बहुते कुठं आले होते, काय आले होते, कशाकरता आले होते. त्यांनी सांगितलं मित्रांनो ते 76 वर्षाचे आहेत आणि ते त्यांचे आता काय मुलं असतील काय असतील बघा, ते आता तिथून त्यांच्या गावामधून लिंब घेऊन इथं आले होते बघा, इथं तपाटल्या धाब्यावर त्यांनी लिंब विकले. तर आता ते परत इकडे जात होते, तर त्यांना मी विचारलं बघा कुठं चालले कुठं नाही, तर ते म्हणत होते इथं आपलं गाव आहे तिथं आपल्या लोक येऊ द्या. तर आपण त्यांना आता गाडीवरती आपलं ही बाईक पाहू शकता, या बाईकवरती आपण आता आपल्या ट्विटरवर नेणार आहेत त्यांना. तर चला मित्रांनो भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.